नमस्कार, न्यूट्रीबूस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासाचे भजे करून दाखवणार आहे। त्यासाठी मी एक वाटी भगर घेतली आणि ती मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे। एक मिरचीची फोडणी दिली होती त्याला। आपण छान मऊ असा भात करून घेतला आहे भगरीचा आणि आता आपण त्यात काही अजून जिन्नस टाकणार आहोत आणि त्यापासून आपल्याला भजे तयार करायचे आहेत। चला तर मग आपण सुरुवात करू उपवासाचे भजे बनवायला। भगरीचा भात थंड झाल्यानंतर मी त्यामध्ये एक टेबलस्पून साबुदाण्याचं पीठ, जाडसर पीठ तयार करून घेतलं आहे आणि ते घातलं आहे। मी एक चमचा जिरं घालते, एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तो छान किसून घेते। आपण कुठूनही घालू शकतात यात। त्यानंतर मी हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला आहे, कुटून घेतलेत हिरवी मिरच्या, ते घालते। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही तिखट करू शकता। त्यानंतर मी बटाटे उकडून घेतले, साल काढून घेतली, त्याचंही आपण किस करून घेऊ। बटाटे किसून घेणार आहे त्यात। दोन छोट्या आकाराचे बटाटे घेतलेत मी। त्यानंतर मी दोन चमचे दही घालणार आहे। दही ऑप्शनल आहे, दही जर नसली तर आपण निंबू टाकू शकतो। त्यानंतर मी मीठ घालणार आहे। मीठ जरा जपून घालायचं आहे कारण की आपण भगर शिजवताना मीठ वापरलेलं आहे। आपण बटाटा आहे आणि इतर जिन्नस पुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे। त्यानंतर मी चिरलेली कोथिंबीर घालते। कोथिंबीर जर तुमच्याकडे खात नसतील उपवासाला तर तुम्ही स्किप करू शकता, पण जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर भरपूर घाला। त्याने छान चव येते आणि दिसायलाही छान दिसतात। आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि त्याचीच लगबग आहे सर्व घरोघरी। आणि बऱ्याच जणी 9 दिवसाचा उपवासही करतात आणि रोज रोज साबुदाण्याची खिचडी किंवा तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो। तर आपण 9 दिवस वेगवेगळे पदार्थ खाऊन आपली एनर्जी टिकवू शकतो आणि नवीन नवीन पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो। त्यानिमित्ताने आपल्या घरच्यांनाही उपवासाचे नवनवीन पदार्थ टेस्ट करायला मिळतील। त्यानंतर मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालणार आहे थोडंसं। छान आपण हे एकजीव करून घेऊ। सर्व बाजूनी सारखं लागले पाहिजे सर्व जिन्नस, त्यासाठी आपण सर्व एक चीज करून घ्यायचंय। जर आपल्याला असं वाटलं की आपलं मिश्रण जरा जास्त घट्ट झालंय तर आपण थोडंसं पाणी घालून त्याला सैल करून घेऊ। जास्त कडक मिश्रणाचे वडे पण कडकच येतात, त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला छान मऊ असं मिश्रण तयार करून घ्यायचंय। आपले चटणी तयार आहे। आता आपण हे याचे भजे काढून घेऊ। तेलही छान गरम झालेलं आहे।
हे बघा आपले भजे किती छान क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। वरून जेवढे क्रिस्पी आहेत तेवढे आतून मऊ असे खूप स्वादिष्ट असे भजे झालेले आहेत आपले। आणि यात मी एक सांगू इच्छिते, तेलात जर आपले भजे विरघळायला लागले तर त्यात आपण थोडंसं आरारूट पावडर घालायची, नाहीतर मग शिंगाड्याचं पीठ घालायचं आणि त्यांनी आपले भजे विरघळणार नाही, खूप छान असे टेस्टी भजे येतात। हे बघा किती खुसखुशीत असे भजे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही, आवाज बघा। जेवढे खुसखुशीत आहेत तेवढेच टेस्टी पण आहेत ते, तुम्ही आवाज ऐकू शकता। हे बघा मी तोडून दाखवते, वरती खुसखुशीत आणि आतमध्ये असं मऊ आणि जाळीदार असे भजे तयार झालेले आहेत आपले, बघू शकता खुसखुशीत असे भजे तयार आहेत। तुम्ही सुद्धा या नवरात्रीला तेच साबुदाण्याची उसळ खिचडी न करता असे नवनवीन पदार्थ करून आणि तुम्ही तुमचे भजे कसे झालेत हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।